कृष्ण फुगन तुझा मला जमते नाय, तुझा विना राणी मला करमत नाय। ओम फुगन तुझा मला जमत नाही, तुझा विना राणी मला करमत नाही। ओम राग सार सोड तू बोल बोल गोड, राग सार सोड तू बोल बोल गोड। आत्ताचा तो फ्री मध्ये व्हिडिओ पाहिला, तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग तुम्हाला आपण हेडून मध्ये सांगितलेली आहे। जर कोणी आपल्या चॅनल वरती नवीन आले असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, असे ट्यूटोरियल व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनल वरती मिळून जातील। हा जो व्हिडिओ आहे तो आपण कॅपकट मधून क्रिएट केलेला आहे। जर कोणाकडे कॅपकट नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल। तर सिम्पली ते कॅपकट ओपन करायचं, ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्ट ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे। मी तुम्हाला मटेरियल मध्ये एक बीट मावडी दिली, तर तुम्हाला ते सिम्पली सिलेक्ट करायचं आहे आणि इथून ऍड करायचं आहे। ह्या बीट मावडीमध्ये आपण बीट दिले आहे, ते तुम्ही बघू शकाल की 1, 2, 3 अशा बीट बदलत जाते तुम्हाला 22 पर्यंत। तर आपल्याला काय करायचं आहे, हा जो व्हिडिओ आहे तो कट करण्याचा आहे, 22 बीट आहेत त्यानुसार। तर सिम्पली हा व्हिडिओ कसा कट करायचा आहे, तर त्या व्हिडिओवरती क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर आपल्या आता इथून बघायची एक बीट कोठे चेंज होते आणि दुसरी बीट कोठे चेंज होते। तर इथून थोडं स्क्रोल केल्यानंतर इथून आपली जी बीट आहे अशा वेळी इथून चेंज होईल। तर इथून चेंज होते तर सिम्पली त्याच व्हिडिओवरती क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर पहिला ऑप्शन स्प्लिट्स आहे, त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे। पुन्हा आपल्या ह्याची पुढची जी बीट आहे ती कुठे चेंज होती ते बघायचं आहे, तिथे आपली चेंज होते। तर इथून आपण स्प्लिट करायचा व्हिडिओ। पुन्हा ह्याच्या पुढची जी बीट आहे आता पुन्हा कुठे चेंज होते बघायचं आहे, तिथून अशा वेळेस चेंज होते। सिम्पली त्याच व्हिडिओवरती क्लिक करून पहिला ऑप्शन स्प्लिट्स आहे त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे। अशा प्रकारे हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला शेवटपर्यंत कट करत न्यायचा आहे। इथून हा व्हिडिओ कट केल्यानंतर यामध्ये आपले एक फोटो ॲड करायचा आहे। फोटो ॲड करण्यासाठी सिम्पली हा जो पहिला वेगळा भाग झाला आहे त्यावरती क्लिक करायचं, थोडं स्क्रोल करायचं आहे। इथे एक रिप्लेचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आहे। इथून तुमचा जो पण फोटो असेल सिम्पली इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे। तर येथे आपण एक फोटो आहे तो सिलेक्ट करून घेऊ अशा प्रकारे। तर हा फोटो इथून सिलेक्ट केल्यानंतर दोन बटणे सेट करायचं आहे। इथून परफेक्ट सेट करून घेतल्यानंतर सेम प्रोसेस आपल्या दुसऱ्या बीटला करायची, तिसऱ्या। इथून जे आपण पुढच्या बीट राहते त्यांना एकच फोटो इथून ॲड करून घ्यायचा आहे। इथून फोटो ॲड करून घेतल्यानंतर प्रत्येक बीटला तुम्हाला आता काय करायचं आहे, ते सॉन्ग ॲड करायचं आहे। सॉन्ग ॲड करण्यासाठी अशा पहिले जुटायचे, आल्यानंतर इथे तुम्हाला एक ऑडिओचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं। एक्स्ट्रॅक्टवरती क्लिक करून जो आपण बीट मावडी दिला आहे त्यामध्येच आपलं सॉन्ग आहे, तर तोच बीट मावडी ते सिलेक्ट करायचं आहे आणि इथून ॲड करायचं आहे। त्याच्यानंतर इथे जे आपलं सॉन्ग आहे अशा इथून ॲड होऊन जाईल। इथून हे सॉन्ग ॲड झाल्यानंतर इथून बॅक करायचं आहे आणि इथे एक ओव्हरलेज ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं। पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे। मी तुम्हाला एक मटेरियलमध्ये इमोजी PNG दिली, सिम्पली ते जे PNG आहे इथून सिलेक्ट करून घ्यायचं अशा प्रकारे। इथून हे PNG सिलेक्ट केल्यानंतर इथून ॲड करायचं आहे। ॲड केल्यानंतर आपले हे जे PNG आहे जेवढा आपला शेवटचा फोटो आहे तिथपर्यंत आणायचे, अशिवाय ह्याची जी लेंथ आहे ती वाढवून त्याच्यानंतर तुमच्या जसं फोटोला पाहिजे इथून सेट करू शकता। इथून हे PNG सेट झाल्यानंतर इथून बॅक करायचं आहे। आता मी काय करतो, जे आपले फोटो राहिले बीटनानुसार इथून ॲड करायचे, ते पटकन ॲड करून घेतो। इथून अशिवाय आपण फोटो इथून ॲड केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, सिम्पली ते फोटोला इफेक्ट द्यायचा आहे। जसं इथे मी इफेक्ट सांगत आहे तुम्ही पण तुमच्या फोटोला इथून इफेक्ट ॲड करून घ्यायचे, जेणेकरून कोणत्या फोटोला कोणता इफेक्ट लावायचा आहे ते तुम्हाला इथे समजून जाईल। तर पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, हा जो पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा। क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला 3 नंबरला एक ॲनिमेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। तुम्हाला गांबोज ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून पहिल्या फोटोत आपला एक इफेक्ट सिलेक्ट करून घ्यायचा आहे, प्लांडमा 1 नावाचा। तो जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट केल्यानंतर पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्याचे आपले हे जे टाईमलाईन आहे त्याला स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटो पैसे आल्यानंतर इथून आपले एक इफेक्ट सिलेक्ट करून घ्यायचा आहे, प्लांडमा 2 नावाचा। इथून हा इफेक्ट सिलेक्ट केल्यानंतर पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्याला स्क्रोल करून यायचे। त्याच्या पुढच्या फोटोला आपल्या पुन्हा प्लांडमा 1 नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्याच्या पुढच्या पुन्हा फोटोला आपल्याला ना प्लांडमा 2 नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून घ्यायचा। इथून सिलेक्ट केल्यानंतर पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे ते त्या फोटोत आपल्या सिम्पिंग Top 2 जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे। पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे तिथेहून त्या फोटोला आपल्या Bounce 1 नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे तिथे त्या फोटोला आपल्या प्लांडमा 1 नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून घ्यायचा। पुन्हा त्याच्या पुढचा फोटो आहे त्याला आपल्या प्लांडमा 2 नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि पुन्हा त्याच्या पुढच्या जो फोटोला आहे तो आपल्या डिस्टॉर्ट राईट नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला आपल्या प्लांडमा 1 नावाचा इफेक्ट आहे तो इथून सिलेक्ट करून घ्यायचा। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला प्लांडमा 2 नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून घ्यायचा। पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे
तिथून त्या फोटोला आपल्या डिस्टो राईट नावचा जो फेट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो बसायचे आणि इथून तुम्हाला स्लाइड अँड रोटेट टूचा जो फेट आहे इथून सिलेक्ट करून घ्यायचा आणि त्याच्या पुढच्या फोटो बसायचा आहे. इथून तुम्हाला सिम्पिंग टॉप टूचा जो फेट आहे इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि त्याच्या पुढचा फोटो तिथून त्या फोटोला आपल्या स्ट्रेच अँड डिस्टोर नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. ते ह्या फोटोला इफेक्ट दिल्यानंतर त्याच्या पुढचा फोटो तिथेच आहे. त्या फोटोला आपल्या स्लाइड अँड वेव्हचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा त्याच्या पुढचा फोटो आहे तिथेहून त्या फोटोला आपल्या वेव्ह अँड स्लाइडचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचा फोटो तिथेच आहे. त्या फोटोला आपल्या आता इनमध्ये जायचं आहे. इथे इनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुम्हाला रॉक हॉरिझॉन्टल ह्या जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून घ्यायचा. पुन्हा त्याच्या पुढचा फोटो तिथे स्क्रोल करून घ्यायचा आहे. आता तुम्हाला इथे कॉम्बोज ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल स्ट्रेच अँड डिस्टोर नावाचा, तो जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचा फोटो तिथेच आहे. त्या फोटोला आपल्या प्लॅटिनम 1 नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला प्लॅटिनम 2 नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा त्याच्या पुढचा फोटो आहे त्याला आपल्या फक्त डिस्टो राईट नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा. हे सर्व इफेक्ट दिल्यानंतर ह्या सर्व फोटोंना तुम्हाला इथे काय करायचं, बरोबर चिन्हाचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर जे पण आपले हे फोटो आहेत ते आपण जे स्प्लिट केले त्या सर्वांना फोटोंना हा जे इफेक्ट आहेत आत्ता सांगितलेले ते सर्व ॲड होऊन जातील. इथून हे इफेक्ट ॲड झाल्यानंतर सिम्पली आपले आता काय करायचं आहे, त्याचं इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुम्हाला आहे ना हा जो आपला 12-14 मध्ये जो हा टिंब आहे तिथला जो हा फोटो आहे तिथेच आहे. आल्यानंतर जेथून आपण स्प्लिट केलं आहे तिथे अशा प्रकारे आल्यानंतर तुम्हाला हिडवेकवरती क्लिक करायचं आहे. इथून तुम्हाला पार्कच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर इथून तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल 8 कोशल स्पार्कचा. हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. जेवढा आपला हा 14-12 तिथला फोटो आहे तेवढे छा ज्या इफेक्टची लेंथ आहे ती ठेवायची. त्याच्यानंतर सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, सिम्पली इथे 15 सेकंदाचे तिथले जे 2 फोटो आहेत तिथेच आहे. सिम्पली जे आपण 15 सेकंदात जेथून आपण फोटो स्प्लिट केला आहे तिथे अशिवाय आल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ पॅकवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये आणि इथून तुम्हाला एक 3 मिरर 3 लेअरचा एक इफेक्ट मिळून जाईल, तो जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. जे आपले 15 सेकंदाचे तिथले हे 2 फोटो आहेत ते दोन्हींना हे जे इफेक्टची लेंथ आहे ती ठेवायची. त्याच्यानंतर सिम्पली ॲडजस्टवरती क्लिक करायचं. व्हर्टिकल तुमच्या फोटोनुसार इथून ॲड करायचं आहे आणि फिल्टर सिम्पली 0 करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो आपला 17 सेकंदाचे तिथला जो फोटो आपण स्प्लिट केला आहे जेथून तिथेच्या अशा प्रकारे आल्यानंतर तुम्हाला इथे बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे ग्लोइंग स्लाइसमध्ये अशा प्रकारे आणि इथून तुम्हाला इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. फायर फ्लाय हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. जेवढा आपला हा 17 सेकंदाचे तिथला फोटो आहे तेवढीच्या ज्या इफेक्टची लेंथ आहे ती ठेवायची. हे जे आपले शेवटून दुसरा आणि तिसरा जो हा फोटो आहे तिथेच्या अशा प्रकारे जो आपला तिसरा शेवटून फोटो आहे तिथे तिथे आल्यानंतर तर बॉडी इफेक्टवरती इथे क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे ग्लोइंग स्लाइसमध्ये आणि इथून तुम्हाला हॅलो नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. शेवटून तिसरा आणि दुसरा जो फोटो आहे तेवढीच ह्या ज्या इफेक्टची लेंथ आहे ती ठेवायची. त्याच्यानंतर सिम्पली शेवटचा जो हा फोटो आहे तिथेच आहे जेथून आपण स्प्लिट केला तिथे अशा प्रकारे आल्यानंतर इथून तुम्हाला थोडं पुढे यायचं अशा प्रकारे व्हिडिओवरती क्लिक करायचे आणि इथून तुम्हाला बटरफ्लायच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. इथे तुम्हाला एक 5 बटरफ्लाय ड्रीम नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे आणि हा जो व्हिडिओ आहे इथून क्रिएट होऊन जाईल. तर हा जो व्हिडिओ आपण क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जे बांधाचा आयकॉन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुमचा जो इथून अशिवाय एक्सपोर्ट होऊन जाईल.